नमस्कार, वैशाली आर्ट क्राफ्ट कुकिंग ऑल इन वन या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण पाहणार आहोत नवरात्री मध्ये कन्या पूजन का करावे, कसे करावे आणि हे व्रत केल्याने काय फळ मिळते हे आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। त्याआधी तुम्ही माझ्या चॅनल वर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नवरात्रीत कन्या पूजनाचे खूप महत्व आहे। कुमारिका म्हणजे साक्षात देवीचे रूप। नवरात्रीत प्रत्येक दिवस शुभ मानला गेला आहे, तर नवरात्रीत जमेल त्या दिवशी किंवा अष्टमी किंवा नवमीला कन्या पूजन करणे सर्वात श्रेष्ठ ठरलेले आहे। नवरात्रीत 2 ते 10 वर्षापर्यंतच्या वयाच्या मुलींची पूजा करण्याची परंपरा आहे। या मुलींना कुमारिकाही असे म्हटले जाते। कन्या पूजन करताना त्यांचे पाय दूध किंवा पाण्याने आपल्या हाताने साफ करणे, कारण त्यांना त्या दिवशी देवीचे रूप प्राप्त झालेले असते। त्यानंतर त्यांना स्वच्छ ठिकाणी बसण्यास सांगावे, त्यांच्या आवडीनुसार गोड धडाचे जेवण करावे किंवा प्रसाद म्हणून खीर पुरी शिरा असे नैवेद्य दाखवावे। तसेच त्यांच्या डोक्यावर अक्षदा टाकत त्यांना फूल आणि हळद कुंकू लावावे। यथाशक्ती कुमारिकांना गजरा, लाल ओढणी, दक्षिणा आणि भेटवस्तू द्यावी। आपल्या इच्छेप्रमाणे किंवा यथाशक्ती कुमारिकेचे पूजन करावे। घरातून पाठवताना पाया पडून आशीर्वाद घ्यावा। आता आपण बघणार आहोत वयाच्या कितव्या वर्षी कुमारिका ही देवीच्या कोणत्या रूपात असते आणि तिचे पूजन केल्याने काय फळ मिळते ते पाहूया। 2 वर्षाची कन्या कुमारिका म्हणून ओळखली जाते। हिचे पूजन केल्याने दारिद्र्य दूर होते। 3 वर्षाची कन्या त्रिमूर्ती रूपात असते। हिचे पूजन केल्याने सुख समृद्धी नांदते। 4 वर्षाची कन्या कल्याणी रूपात असते। हिचे पूजन केल्याने घरात कल्याण होत। 5 वर्षाची कन्या रोहिणी रूपात असते, जी रोगमुक्त ठेवते। 6 वर्षाची कन्या कालिका रूपात असते। हिचे पूजन केल्याने राजयोग प्राप्त होतो। 7 वर्षाची कन्या चंडिका या रूपात असते, ही ऐश्वर्य प्रदान करते। 8 वर्षाची कन्या शांभवी रूपात असते, हिची पूजा केल्याने विजय प्राप्त होतो। तर 9 वर्षाची कन्या दुर्गा देवीच्या रूपात असते, ही शत्रूचा नाश करते। 10 वर्षाची कन्या सुभद्रा रूपात असते। सुभद्रा आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते। केवळ कन्या पूजनाने पूजा पूर्ण मानली जाणार नाही जोपर्यंत त्यात एक मुलगा सामील होत नसेल। बटुक म्हणून यांची पूजा करावी। प्रत्येक देवीच्या मंदिरात सुरक्षेसाठी महादेवाने आपल्या रूपात भैरवनाथ यांना स्थान दिले आहे। देवीचे शक्तीपीठ स्थापित करण्यासाठी महादेव स्वतः पृथ्वीवर आले होते। जिथे जिथे सतीचे अंग पडले तिथे शक्तीपीठाची स्थापना झाली। तसेच महादेवाने आपल्या रूपात भैरव यांना प्रत्येक दरबारात तैनात केले। भैरव पूजा केल्याविना देवीची पूजा अपुरी असते। या कारणामुळेच कन्या पूजन आयोजन करताना 9 कुमारीसह 1 मुंजा मुलगा असणे शुभ मानले जाते। म्हणजेच की आपण केलेले पूजेचे फल सुरक्षित आहे। आपलं पुण्य इतर कोणाच्याही पदरी न पडता आपल्यालाच प्राप्त होईल। म्हणून देवीच्या पूजेचं फल वाईट नजरेपासून वाचावे अशी इच्छा असल्यास कुमारीसह मुंजालाही भोजनास निमंत्रण द्यावे। आता आपण पाहणार आहोत कन्या पूजनेच्या दिवशी कोणती भेटवस्तू द्यावी। तुम्ही मुलींना स्टेशनरी वस्तू भेट म्हणून देऊ शकता। या वस्तू रोजच्या कामासाठी मुली वापरू शकता। त्यांना एक पेंटिंग बुक, पेन्सिल बॉक्स, नोटबुक, पेन, पेन्सिल, कलर, वॉटर कलर, स्टोरी बुक यांचा संच इत्यादी। मुलींच्या वयानुसार तुम्ही त्यांना स्टेशनरी प्रमाणे भेट वस्तू द्यावी। कन्या पूजनेनंतर लाल कपडे भेट देण्याचे विशेष महत्व आहे। त्यामुळे तुम्ही त्यांना मुलींच्या आवडीनुसार पारंपरिक वेस्टर्न ड्रेस भेट म्हणून देऊ शकता, कारण मुलींना नवीन कपडे खूप आवडतात। आपण इच्छित असल्यास आपण सर्व मुलींना एका प्रकारचे ड्रेस देऊ शकतो। मुलींना बोर्ड गेम भेट म्हणून देऊ शकतो, ते त्यांच्या मानसिक विकासासाठी योग्य आहे। आजकाल मुलींना खेळामध्ये खूप रस असतो। बोर्ड गेम व्यतिरिक्त कॅरम भेट म्हणून देऊ शकतो, ज्याद्वारे ते स्वतःचे मनोरंजन देखील करू शकतील। कालांतराने मुलं मैदानी खेळापेक्षा स्वतःला इनडोअर गेम मध्ये व्यस्त ठेवत आहे। अशा स्थितीत मुलींना हे खूप आवडेल आणि भेटवस्तू मध्ये काहीतरी वेगळं पाहून त्यांना खूप आनंद होईल।
मुलींना कपड्यांपेक्षा दागिने जास्त आवडतात, कारण मुलींना नटायला नेहमीच आवडतं, म्हणून त्यांना अशा भेटवस्तू द्या की ज्यांना पाहून खूप आनंद होईल, जसे की हेअर बँड, हार, कानातले बांगड्या, टिकल्यांचे पाकिट, नेल पेन, पर्स। ही पूजा आणि भोजन झाल्यानंतर ही भेट त्यांना दिली जाते। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर नक्की कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉनवर नक्की प्रेस करा। थँक्यू।